रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची घटना मंगळवारी औरंगाबादमध्ये समोर आली होती। आता या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली असून पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल महिला आयोग कार्यालयात सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिलेत। चाकणकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली। औरंगाबाद शहरामध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या भागामध्ये एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीची छेड काढली। रिक्षामधून प्रवास करत असताना स्वतःला वाचवण्यासाठी या अल्पवयीन तरुणीने रिक्षातून उडी मारली। यामध्ये ही तरुणी जखमी झालेली आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलिसांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत की आरोपीला अटक करत असताना त्याच्यावरती कडक कारवाई होईल। शहरातील गोपालटी भागात क्लाससाठी आलेली मुलगी घरी परत जाण्यासाठी एका रिक्षातून प्रवास करत होती। पीडित विद्यार्थिनी रिक्षात एकटीच बसलेली पाहून चालक अकबर सय्यदने तिच्यासोबत अश्लील बोलायला सुरुवात केली, त्यामुळे घाबरलेल्या मुलीने सिल्लेखाना येथे वळणावर धावत्या रिक्षातून बाहेर उडी मारली। यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे। तिच्यावर MGM रुग्णालयात उपचार सुरू असून तर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील औरंगाबादमध्ये अशीच घटना समोर आली होती। औरंगाबाद शहरात महिला व मुली रिक्षातून प्रवास करणे सुरक्षित राहिले नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। यावर पोलीस प्रशासन आणि RTO यांनी कडक उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट मराठवाडा साठी औरंगाबाद।